खिलारी आय केअर महाराष्ट्रात प्रथमच एसीलोर डिजिटल मशीनद्वारे नेत्ररोग तज्ञांकडून मोफत नेत्र तपासणी, चष्मे आणि सनग्लासेस फक्त रुपये 295 पासून सुरू। श्रिया डोळ्यांचा दवाखाना संगमनेरमध्ये प्रथमच कार झायस जर्मनी या मशीनद्वारे अत्याधुनिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि फेको शस्त्रक्रिया रुपये फक्त 5,000 पासून सुरू। शॉप नंबर 1 जोशी प्लाझा इमारत, संगमनेर एसटी स्टँडच्या बाजूला, संगमनेर जिल्हा अहमदनगर। संगमनेर शहरातील 3 बत्ती चौकामध्ये पोलिसांवर जमावाने हल्ला केल्याची घटना घडली आहे। तर या ठिकाणी पोलीस चौकीसह गाड्याही फोडण्यात आल्या आणि या प्रकरणी 20 जणांवर गुन्हाही दाखल करण्यात आला। या घटनेमध्ये राज्य राखीव पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यांना धक्काबुकी करण्यात आली आहे। तर या जमावाने तुफान दगडफेक करत खासगी वाहनांचंही नुकसान केलंय, त्यामुळे या ठिकाणचं वातावरण काही काळ तणावपूर्ण बनलं होतं। पोलीस उपअधीक्षक राहुल मदने आणि पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे। रमजानचा उपवास सोडण्यासाठी फळं खरेदी करण्यासाठी नियम तोडून नागरिकांनी मोठी गर्दी केली। या ठिकाणी नागरिकांनी मास्कही लावले नव्हते, तर सोशल डिस्टन्स नावाचा पत्ताच नव्हता। कोरोना नियमांचं उल्लंघन झाल्यामुळे पोलीस कमांडो यांनीही गर्दी पांगवण्यासाठी या नागरिकांना समजावून सांगितलं आणि त्यानंतर काठीचा धाक दाखवला, त्यामुळे संतप्त काही तरुणांनी पोलीस आणि कमांडो यांच्यावर हल्ला केला। तर यातील काही जणांनी 3 बत्ती चौकातील पोलीस चौकी उखडून फेकली, तर पोलीस वाहनांच्या काचा फोडत पोलिसांना मारहाण आणि धक्काबुक्की केली। या प्रकरणामध्ये जवळपास 20 ते 21 जणांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आणि आरोपींची धरपकड सुरू होती। संगमनेर तालुक्यामध्ये सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलंय। हे थैमान रोखण्यासाठी आणि नियमांचं उल्लंघन होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। यासाठी नगरचं कमांडो पथकही दाखल झाले। दरम्यान शहरातील दिल्ली नाका परिसरामध्ये सायंकाळी एका समाजाच्या नागरिकांची मोठी गर्दी झाली। रमजान उपवास सोडण्यासाठी फळं खरेदी करण्यासाठी ही गर्दी जमा झाली होती अशी माहिती मिळाली आहे। तर पोलिसांना या ठिकाणच्या गर्दीची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि ही गर्दी पांगवण्यासाठी काठीचा धाक दाखवला। तर याचा राग आल्यामुळे या ठिकाणचा जमाव पोलिसांवर चालून गेला आणि पोलिसांना धक्काबुक्की तसेच मारहाण करण्यात आली। कोरोना काळामध्ये रस्त्यावर उभं राहून नागरिकांची सुरक्षा करणाऱ्या पोलिसांवरच हल्ला झाल्यामुळे संगमनेरमधून प्रचंड संताप व्यक्त केला जातोय। तर या हल्ल्याला जबाबदार असलेल्या सर्व गुंडांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी संगमनेरकरांनी व्यक्त केली आहे। तर पोलिसांवरच चालून जाणाऱ्या या सर्वांवर कठोर कारवाई करून कायद्याचा धाक निर्माण करण्याची गरज संगमनेरकर व्यक्त करतायत। वृत्तसंकलन विभाग, सी न्यूज मराठी, संगमनेर।